नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या ट्रॅक्यूब चॅनलवरती तर हा व्हिडिओ अशा तीनशे प्लस विद्यार्थ्यांसाठी आहे की जे ॲज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून सिलेक्ट झालेले आहेत तुम्हाकॉम मध्ये ज्यांची एक्झाम झाली होती नोव्हेंबर टू थाउजंड नाईन्टीन मध्ये लास्ट इयर जानेवारी टू थाउजंड ट्वेंटीमध्ये मध्ये त्यांचा रिझल्ट सुद्धा डिक्लेअर करण्यात आला आणि फेब्रुवारीमध्ये त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा झालं तर रिझल्ट लावल्यानंतर आजपर्यंत म्हणजे ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटीपर्यंत पर्यंत अजूनपर्यंत त्यांना जॉइनिंग लेटर्स आलेले नाही आहेत किंवा जॉईनिंग लेटर्सबद्दल बद्दल काहीच अपडेट सुद्धा नाही नाहीये तर हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे की जे इन फ्युचर येणाऱ्या वॅकन्सीसाठी प्रिपरेशन करत आहेत ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे सिलेक्टेड झालेले विद्यार्थी आहेत त्यांनी याबद्दल अपडेट घेण्याचा प्रयत्न केला हेड ऑफिसमध्ये सुद्धा त्यांनी विचारपूस केली त्यानंतर बरेच कॉल्स केले आणि सोशल मीडिया थ्रू सुद्धा त्यांच्यापर्यंत त्यांच्या मागण्या पोहोचवण्याचा प्रयत्न केला जसे की फेसबुक थ्रू किंवा ट्विटर थ्रू परंतु त्यांना आजपर्यंत असा प्रॉपरली काहीच रिस्पॉन्स मिळालेला नाहीये महा कडून की त्यांची जॉईनिंग लेटर कधी येणार काय अपडेट आहे त्याबद्दल जर महावितरण उपकेंद्र सहाय्यक किंवा विद्युत सहाय्यकची अशी जी काही टोटल सात हजार पदे आहेत तर यांच्याबद्दल अपडेट करू शकते विद्यार्थ्यांना तर मग हे जे ज्युनियर इंजिनियर म्हणून सिलेक्ट झालेले काही काही मोजकेच म्हणजे जवळपास तीनशे ते तीनशे हे विद्यार्थी आहेत तर त्यांच्याबद्दल तर अपडेट करणं त्यांना तर करायलाच पाहिजे होतं परंतु त्यांनी आजपर्यंत अशी काही वेबसाईटवरती सुद्धा नोटीस दिलेली नाहीये की तुमचं अपॉइंटमेंट लेटर या महिन्यामध्ये येईल किंवा प्रोग्रेसमध्ये आहे लवकरच अपॉइंटमेंट लेटर मिळेल तर बरेच विद्यार्थी जे आहेत ते निराश झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना एक शेवटचं ऑप्शन ऑप्शन जे उरलेलं आहे ते म्हणजे आंदोलन तर दोन सप्टेंबरला प्रकाशगड मुंबई जे काही हेड ऑफिस आहे महाडिस्कॉमचं व मंत्रालय तर या ठिकाणी हे विद्यार्थी आंदोलन करणार आहेत जेवढे काही सिलेक्टेड झालेले विद्यार्थी आहेत कारण जवळपास आठ महिने झालेले आहेत जे गरीब विद्यार्थी आहेत अजूनपर्यंत वाट बघत आहेत त्यांची जॉइनिंग लेटर मिळण्याची किंवा ऑब्विसली तुम्हाला माहित असेल जी कोविड सिच्युएशन आहे त्यामुळे बरीच फायनान्शियल सुद्धा प्रॉब्लेम आहेत विद्यार्थ्यांना तर त्यांना ऑलरेडी वाटलं होतं जानेवारीमध्ये की रिझल्ट लागला चला मी सिलेक्ट झालो फेब्रुवारीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा झालं मग लवकरच पुढच्या येणाऱ्या एक ते दीड महिन्यामध्ये त्यांना जॉईन लेटर मिळेल आणि ते काम कामावरती रुजू होतील परंतु असं काहीही घडलेलं नाहीये किंबहुना त्यांना साधा सुद्धा मिळालेला नाहीये महावितरणकडनं एवढे सारे ट्विटरवरती त्यांनी ट्विट केलेत मी सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्यांचं ट्विट वाचलेलं आहे तर बरेच विद्यार्थ्यांनी ट्विट करून सुद्धा त्यांना काहीच रिप्लाय मिळालेला नाहीये तर ऑब्विसली त्यांना शेवटचं ऑप्शन उरलेलं आहे जे म्हणजे आंदोलन तर या आंदोलनामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा आणि जे विद्यार्थी इन फ्युचर येणाऱ्या वॅकन्सीसाठी प्रिपरेशन करत आहेत ते सुद्धा यामध्ये सपोर्ट करू शकतात थ्रू सोशल मीडिया ओब्वियसली तुम्ही तिथे नाही जाणार तर सोशल मीडिया थ्रू सुद्धा तुम्ही सपोर्ट करू शकता जसे की फेसबुक आहे ट्विटर आहे तर हे जे विद्यार्थी ट्वीट करतात किंवा मी जे ट्वीट करतो तर त्यांना रिट्विट करून त्यांना आपण सपोर्ट करू शकतो फेसबुकद्वारे किंवा ट्विटरद्वारे ठीक आहे तर आता हक्काचा जॉब मिळवण्यासाठी ही लढाई आहे आणि माय गव्हर्नमेंट track नेहमीच विद्यार्थ्यांना मदत करत आहे जे मुंबई मेट्रो असो किंवा हे महाडेस असो तर अजून जर काही सपोर्ट लागला तर नक्कीच कळवा आणि विद्यार्थ्यांना माझी हीच रिक्वेस्ट असेल की तुम्ही या सिलेक्टेड झालेल्या विद्यार्थ्यांना मदत करा जेणेकरून यांची जॉईनिंग लवकरात लवकर येईल यांची ट्रेनिंग लवकरात लवकर संपेल त्यानंतरच नवीन रिक्रुटमेंट निघेल ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा रिक्रूट व्हाल तर हीच आशा आहे की लवकरात लवकर यांना जॉइनिंग मिळेल आणि आपण आपला सपोर्ट कायम ठेवूया जोपर्यंत यांची जॉइनिंग मिळत नाही तोपर्यंत तर हीच होते या अपडे या मध्ये सांगायचं थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू